गुड मॉर्निंग मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि माझ्या चॅनल मध्ये सुद्धा. तर आज मी जाते माझ्या मम्मीकडे. त्या आधी आम्ही मस्त जेवण पडलं, त्यामध्ये आम्ही मस्त आता जेवण घेतलंय आणि एसी सर्व्हिसिंग वाले आलेले आहेत बाहेर. तर एसी सर्व्हिसिंग करून आम्ही निघणार आहे मम्मीकडे जायला. पण आता एसी सर्व्हिसिंग होतीये, त्याला तासभर जाईलच. सो मी काय करू, जेवण वगैरे सर्व झालेलं आहे, त्याच्यामुळे मी आता बनवते आहे चिवडा. चिरमुरे आणले होते मी मागेच, आणि मक्याचं जे तळायचं जे मका असतो, कच्चा मका, तो सुद्धा आणलेला आहे. तर पटकन मी चिवडा बनवते. चिरमुरे म्हणजे काहीतरी स्नॅक्स आयटम साठी आम्हाला खायला दुपारी संध्याकाळी जे भूक लागते, जी मंचिंग्स क्रेविंग्स जी होतात, तर त्या मंचिंगसाठी मी बनवून ठेवते चिवडा. थोडासा जास्त नाही बनवणार आहे, हलका थोडासा, आपला एक छोटा डब्बा भर असा बनवता येईल तेवढाच मी थोडासा बनवते आता. आणि त्यानंतर आम्ही निघणार आहे मम्मीकडे जायला. प्रोबॅब्ली मी बाईकवर जाऊ मम्मीकडे, कारण ट्रेनमध्ये भरपूरच गर्दी असते आणि एवढं चेंज करत जाण्यापेक्षा मी बाईकवरच जाऊ मम्मीकडे. अ फ्यू इंचेस लेटर, ये मस्त चिवडा बनून झालेला आहे. हे मक्का आहे तळलेला आणि शेंगदाणे सगळ्याची फोडणी वगैरे देऊन मस्त चिरमुऱ्याची क्रिस्पी भाजलेला. आहा वा छान. तर हे चिरमुरे जे आहेत ते डब्यामध्ये भरून वगैरे ठेवते, थंड व्हायला ठेवले होते छान असे. आणि आता आम्ही निघतो आहे. तर मी झालेली आहे रेडी, मी अशीच जाणार आहे. नॉर्मल मला फार कंटाळा आलाय आता ड्रेसअप वगैरे व्हायला, तसंही मी होत नाही जनरली. आणि चला टॉमबॉय चला निघूया. आता 4 वाजलेत ऑलमोस्ट आणि काय नेहमीच लेट करतो ऍज युजुअल. चला निघूया. 2 hours later. चला फायनली आलोय मम्मीकडे. आया तू काय बेडची पोझिशन नेहमी बदलत असते का? सो फायनली आलो आहे घरी. आता खाणार आहे चहा आणि खारी. ए या मस्त राहे, मी आलो आहे घरी, खाणार आहे चहा आणि खारी. आज पुन्हा एकदा मम्मीची फरमाईश वरती झाली, माझ्या फरमाईश वरती मम्मी चिकन बनवणार आहे. लास्ट टाइमला बनवलेलं होतं, तू मम्मीला चिकनची रेसिपी आपण विचारूया आज. मम्मी आम्हाला मार्केटला घेऊन आले चिकन आणायला. तिकडून घेऊया ना, तिकडून घेऊया ना, त्या साईडून इकडेच. हा एरिया कोणता आहे? संतोष नगर मध्ये नका चिकन घेऊ, दुसरीकडे घ्या. नको नको, संतोष नगर एरिया आम्हाला अजिबात नाही आवडत इकडचं. आणि माधुरी आणि तिकडेच चाललेत आई. चिकन बनवून नाही घ्यायचं आपल्याला, कापलेलं घ्यायचं. बघा हे बघा, हे चिकन घेऊन ठेवले सकाळी, तरी पण आम्हाला बाहेर आणण्यासाठी जे सॅनिटरी ट्रिक यूज केली. हा ना, हो खरं आणले का आई? नाही आणलं ना. चला संतोष नगर मध्ये नाही जायचं आम्हाला, इकडून जायचं, इकडेच जायचंय. आई आमच्या खोटं बोलायला लागलेत भरपूर, कोणाची सांगत लागली माहित नाहीये. तिकडे पण आहे चिकन त्या साईडला. मम्मी आमची जरा कोणत्या झोन मध्ये गेली कळत नाही मला, पण मम्मीने चिकन वगैरे बनवूनच ठेवलेले आहे. मला सांगते चिकन आणलंच नाहीये. चल आपण बाहेर बाजारात जाऊन येऊया. बाजारात जायला गेलेलो आम्ही आता, बाजारातच जाऊन आलो. चिकन घे म्हणते तर बोलते नको 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 नाही बनवायचं असं. आणि आता घरी आला म्हणलं दाखव किती आणलंय चिकन, बघूया बनवायला. बनवूनच ठेवलंय. रेसिपी कोण सांगणार मग आता? रेसिपी काय मटणाला सांगायला लागते. चिकन काय काय टाकलंस तुम्हाला दाखवते मी तोपर्यंत. हे बघा चिकन थोडस रबरबीत बनवले असं, हे नाही केलंय जास्त सुख जास्त ओलं नाही. हा सांग काय काय टाकलंस. पहिले मटण आणलं, चिकन चिकन कोंबडीवाल्याकडे गेले, कोंबडीवाल्याला विचारलं चिकन द्या कसे किलो आहे, ताजी कोंबडी द्या, शिळी नकोय, कापलेलं नकोय, कापलेलं द्या. मग कापून घेतलं, मग घेऊन आले, मग ते धुतलं, मग त्याला लसूण अद्रक कोथिंबीर मीठ हळद असं लावून ठेवलं जरा वेळ. मग एक छोटा कांदा कापला, एक छोटं तांबट कापलं, मग तेल टाकलं, तेल गरम झालं, त्याच्यात मग ते लाल झाला कांदा तांबट. मग ते मटणाला चोळलं होतं ना सगळं, मिरची मसाला वगैरे सगळं, चिकन मसाला वगैरे टाकला आणि त्याच्यात टाकलं शिजायला. चिकन टाकलं शिजायला आणि वरती झाकण ठेवलं आणि त्याच्यात गरम पाणी ठेवलं. मग मसाला वाटला होता कांदा खोबरं लसूण, त्याचं वाटण होतं ना, ते वाटलं, त्याच्यात टाकलं जरा, झाकण काढलं, ते असं वाफेवर होऊन दिलं. मग ते वाटण टाकलं त्याच्यात, झाकण ठेवलं, मग ते वरती पाणी ठेवलं गरम करायला. ताटामध्ये पाणी ठेवलं वरती. मग ते जरा त्याला पाणी सुटलं घालून ना वाफेवर चिकनला. मग ते पाणी त्याच्यात ओतलं झालं.
अच्छा, म्हणजे ताटलीवरचं जे गरम पाणी होतं वाफेवर शिजवलेलं चिकन, ते ताटलीवरचं चिकन मध्ये टाकलं तिने पाणी नंतर, आणि मग मस्त अशी रेसिपी. ती मटणच म्हणते चिकनला, चिकन आणते आणि मटणच म्हणते त्याला नेहमी. चिकन माझ्या तोंडात नाही, हा चिकन तिला नाही लक्षात येत. मम्मी छान बनवते त्याच्यामुळे मला मम्मीच्या हातचं चिकन आवडतं. मला मटण प्रकार नाही आवडत त्याच्यामुळे चिकन आय लव्ह इट. सो चिकन आणि घेतला पण आवडतं. आता जेवायलाच बसणार आहे. भाकरी बनवते मम्मी, ते भात पण लावलाय. जेवायला बसले आणि बघा मी भाकर चुरली आहे छान. थोडी थोडी चुरून खायला मला आवडते, एकदम कुस करून नाही ठेवत मी. मला थोडी थोडी कुस करून खायला आवडते. मम्मी पण बसले जेवायला. या जेवायला मंडळी, मंडळी या जेवायला. कसं आहे मस्त? चला मंडळी चालायला चाललोय आम्ही मस्त वॉकला. आई इकडे चला. आई इकडे कुठे? 344. आपण सरळ जाऊया चालायला. इथे बस आले 344 BSTC. या बसने आम्ही स्टेशनला गेलेलो ना, पण बरं पडतं 5 रुपयामध्ये तुम्ही स्टेशन. चला आला मस्त गावरान कोंबडा खाल्लेले, मस्त जेवले पोटभर. तर आता वॉकला चाललोय छान असं. मस्त 2-3 राऊंड, 1-2 तरी राऊंड मारतो आणि मग घरी जाऊ. यस बघा आईस्क्रीम, आईस्क्रीम खाल्ली शेवटी फायनली. The next day. Good morning, मंडळी. स्वागत आहे नेक्स्ट डे मध्ये. आणि काल रात्री वॉक घेऊन आल्यानंतर झोपलो डायरेक्ट. सकाळी उठलो आता मस्त फ्रेश होणं, फोन करून आता चहा किंवा बिस्किट किंवा टोस्ट किंवा खारी खाणार आहे. मम्मीकडे आलं ना की मी भरपूरच जेवते, मला माहित नाही काय होतं. तसं मी आईंकडे गेले तरी मी भरपूर जेवते, पण असं आम्ही दोघंच जर करत असेल तर मी फार कमी जेवते. पण मी सासरी गेली, माहेरी गेली की मला भरपूर भूक लागते, मी भरपूर खाते. मला नाही माहिती तुमचं पण असंच होतं का. आता मस्त फ्रेशन अप होते पहिली गोष्ट तर, आणि टोस्ट घेऊन यायला सांगते. आणि तिथे आम्ही टोस्ट खायचे. काल मला खारी खायची होती, आज मला टोस्ट खायचे आहे. तर ती खाते. हा बघा अजून झोपलेला आहे, आत्ताशी उठलाय. आय उठून परत झोपलाय आणि मला उठून काय करत मला. किती खोटा बोलतोस रे. अरे मी 7:30 उठलो होतो रनिंगला जाऊ. अरे रनिंगला थोडस चाललेलं जाऊ ते परत झोपलो. या मंडळी चहा प्यायला. मस्त चहा आणि टोस्ट. अजून अनिकेतची अंघोळ नाही झाली, माझी अंघोळ झाली. चहा आणि टोस्ट खायला. चला अनिकेत आता नाही खाते, आम्ही दोघीच खातो. अनिकेतला अजून फ्रेशन अप व्हायचंय, अंघोळ करायची सर्व. अनिकेत फिरतोय बघा आय टी पार्क मध्ये, त्याला फिरायचं होतं. भरपूर दिवस झाली इच्छा होती की माधुरीचा एरिया फिरायचं. तिकडे जॉबला होते ना तू? हो मी आधी इथे जॉबला होते. आधी या बिल्डिंग मध्ये होते, नंतर या बिल्डिंग मध्ये होते. माधुरीच्या पुराण्या मेमरीज थोड्याच्या काय बोलतो उजाळ. कुछ भी काय नाही उजाळला, काय नाही. ऑफिसचं काम कधीच कोणाला. बिल्डिंग काँक्रीटचं जंगल, काँक्रीट जंगल. ऑफिसचं काम कधीच कोणाला आवडत नाही. बिल्डिंग बाहेरूनच चांगले वाटतात, आतमधला स्ट्रेस कोणालाच नाही आवडत. कुकुलधाम एरिया पण फिरून आलोय थोडासा, पण त्याला फार आवडला तो एरिया कुकुलधामचा. कुकुलधाम मस्त. हा ही असू द्या. जेवण वाढते मी सर्वांना. किती काम असेल बाईकांना बापरे. चिकनचा रस्सा, कोशिंबीर, चपाती, कांदा आणि थोडीशी शेपूची भाजी आहे. लेटर दॅट सेम इव्हनिंग मम्मी आले वटाणे घ्यायला. वटाणे भात बनवायचं. आम्हाला कंटाळा आला जेवण 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 कंटाळा आला. आणि आता माधुरी मार्केट मध्ये आली इकडे. आम्ही कुठला रे मार्केट आहे? असंतोष नगर ना. पुढचा कुठला? असंतोष नगर. नाव संतोष नगर आहे पण असंतोष आहे तिकडे. काय घेतेस? मम्मी म्हणाली शेपू घेऊ की मेथी घेऊ, पण अनिकेत म्हणतोय शेपू घेऊया. मग शेपू घेतली. मग आता शेपूची भाजी, भाकरी आणि थोडासा मसाले भात. म्हणजे अनिकेतची मज्जाच मज्जा. सिपू सिपू. आणि माधुरी आणि आई इकडे भाजी घेत आहेत. अजून तोपर्यंत मी इकडे वडापाव घेतोय. एक वडापाव इथला टेस्ट, कारण इकडे भरपूरच गर्दी आहे. काल पण बघितलं आम्ही, भरपूर गर्दी होती. सो इकडून घेतोय एक वडापाव फक्त टेस्ट करायला. लेट्स सी. वडापाव खायला आलेत आई. आई अनिकेत म्हटलंय हा इथे गरम. सो एक आम्ही घेतोय वडापाव.
त्यांच्या गाडीला नाव नाही, आम्ही इथे आम्हाला 2 द्या खायला वडापाव. चटणी आई खातात गरम गरमच भाजलं. मस्त असं वडापाव खाऊन आम्ही निघालो माझ्या मम्मीच्या मैत्रिणीच्या घरी, आणि त्यानंतर आम्ही आमच्या घरी जाऊन काहीही जेवलो नाही कारण भूकच नव्हती. तर भेटूया मंडळी पुढच्या एका ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.